खरंच अजितदादांचा मुख्यमंत्री महोदयांच्या खुर्चीवर डोळ आहे का देवेंद्र फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर डोळ आहे याच्यामुळंच सोळा आमदार जे बडतर्प करायचे आहेत निलंबित करायचे किंवा बाद करायचे आहेत आणि ते केल्यानंतर हे जे दोघं एकत्र आलेत त्याच्यानंतर खुर्ची वाटून घेणार आहेत का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्या माध्यमांमध्ये हे मीच सांगतोय म्हणून नाही सगळ्या माध्यमांमध्ये ही कुजबूज चालू आहे चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे अगोदर याच्या अगोदर कधी घडलंय मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे जे राजकारणी आहेत हे जे महाराष्ट्राचे कारभारी आहेत हे जे महाराष्ट्र वाचवण्यासाठी चालवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं राजकारण करतात त्यांचं नाव सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे ते तुमचेच नेते आहात ते याच्यासाठी तुमचे आहेत की तुम्ही त्यांच्या मागे ते कुठल्याही पक्षात किंवा कुठल्याही कळपात कुठल्याही सत्तेमध्ये जरी गेला तुम्ही तरी तुमच्या सोयीनं ते वागतात चालतात म्हणून ते तुमचे आहेत मी सन्मान्य राज्याचे नवीन दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद ऐकली आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांना प्रश्न पडला की जर अडीच वर्ष एक व्यक्ती पूर्वी महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री पदावर होता जो व्यक्ती एक वर्ष सुद्धा सत्तेपासून बाहेर राहू शकत नाही आणि परत त्याच पदावर बसतो याचा अर्थ याच्या मागं फार मोठं लांबी षडयंत्र असावं त्याचं कारण सुद्धा असंच आहे की कुठलीही पायरी चढत असताना माणूस स्टेप बाय स्टेप चालतो अजितदादा पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटली फोडली आता राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक हे दोन गट झाले राष्ट्रवादी खुर्द मध्ये अजितदादा आले आणि राष्ट्रवादी बुद्रुक मध्ये माननीय शरद पवार साहेब आणि त्यांचे सहकारी निवडक राहिले पण खुर्दामध्ये अजितदादांसोबत ज्यांना सत्ता पाहिजे पैसा पाहिजे करिअर आहे किंवा अजितदादाचे समर्थक म्हणून किंवा सत्तेचे भागीदार होण्यासाठी किंवा जिकडे खोबर तिकडं चांगबल अशा वृत्तीची जी माणसं आहेत ती त्यांच्यासोबत आली आज ती सत्तेचा वाटा उपभोक्ता आहेत पण मग त्यांच्यासोबत विश्वासातले अर्थात पवार साहेबांच्या भुजबळ साहेब आले वळसे पाटील साहेब आले मुश्रीफ साहेब आले असंख्य येतील आणि असंख्य आले सुद्धा पण या सगळ्यांनी शब्द कोणाचा दिला होता हे सगळं काय मॅच फिक्सिंग झालं होतं का मलिक साहेबांसाठी का पवार साहेबांनीच मलिक साहेबांसाठी हे सगळं सा घडवून आणलं मी नवाब मलिक साहेबांबद्दल बोलतोय त्यांना जामीन झाली बघा अजितदादा सत्तेमध्ये आले आणि अचानक लगेच सगळी चक्र फिरली यंत्रणा कोणाच्या हातामध्ये आहेत हे तुम्हाला माहितीच आहे पण चांगलं झालं वाईट झालं हे त्यांच्या मनाला माहिती आहे आपण त्याच्यावर त्यांच्यासाठी चर्चा नाही करत त्यांच्या वतीनं महाराष्ट्र जो काही पाहतोय त्या तमाम महाराष्ट्रात लोकांच्या वतीनं आपण चर्चा करतोय दादांना पुढची स्टेप पाहिजे की नाही किती दिवस उपउप नाव लावून ते जगणार शेवटी प्रेम हे महत्वाच्या खुर्चीवर नसेल का फक्त आता एका खुर्चीवर दोघंजण कसे बसणार कारण दोघ पण वजनदार आहेत पॉवरफुल आहेत मजबूत आहेत मी दोघं कोणते हे पण सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब दोन नंबर पदावर बसण्यासाठी नाही राजकारणामध्ये आले किंवा एवढे मोठे झाले अक्का महाराष्ट्र त्यांना महाचाणक्य आधुनिक चाणक्य म्हणून ओळखतो ते सन्मान्य विश्ववंदनीय विश्वव गुरु टू देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या पदावर राहण्यासाठी नाही आले तर त्यांना सुद्धा मुख्यमंत्री परत बसायचे भाजपचे सगळे माननीय फडणवीस साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे झाले पाहिजे का तर त्यांच्याकडे मेजॉरिटी असेल तर झाले पाहिजे काय अडचण आहे आपल्याला जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी फक्त आता भाजपची भागीदारी संख्या जरी भरपूर असली तरी त्यांची फक्त दुकानदारी कारण कमी संख्यावाल्यांची वतनदारी हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे तसंच कदाचित कमी वाटा असे ना का अजितदादा पवार सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी ज्या पद्धतीनं विश्वासाने आणि ताकदीने त्या ठिकाणी धडपडत आहेत आता शिंदे गटामध्ये अस्वस्थता सुरू झाली म्हणून कदाचित चांदणी चौकातलं जे पूर्ण झालेलं चार चार उड्डाण पुलाचं लोकार्पण देशाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालं यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते आले जरा अजितदादा पवार सगळ्यात अगोदर आले पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले नाहीत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय साताऱ्यात होते, साता होते पण पुण्यात आले नाही फक्त एक तासाच शंभर किलोमीटर कारण त्यांच्या गाड्याला फास्ट असतात प्रोटोकॉल आणि ज्या काही गोष्टी असतात तर त्या ते लवकर येऊ शकले असते पण कदाचित ह्यांची जी पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनावरून जी धुसपूस सुरू आहे ती धुसपूस कसली तर ती धुसपूस ही आहे अजितदादांना पण झेंडा वंदन करायचंय ध्वजारोहण करायचंय पुण्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलांना पालकमंत्री आहेत विद्यमान त्यांची सुद्धा अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीसांनी बरोबर दादांना कुठंच पाठवायचं नाही किंवा त्यांना झेंडा वंदन करू द्यायचं नाही अशी व्यवस्था केली असं बऱ्याच माध्यमांनी सकाळपासून बातम्यावर बातम्या बातम्यावर बातम्या बात सुरू आहेत महाराष्ट्रातली जनता हे ही सगळं पाहतीये पण हे सगळं शिंदे साहेबांना डावलण्यासाठी सुरू आहे की शिंदे साहेबांना जर उद्या शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जे सुप्रीम कोर्टात गेलेत आणि त्याच्यातून जर काही बरं म्हणजे सोळा आमदार बाद झाले साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मग नेक्स्ट सीएम कोण अमित शहा साहेबांचं प्रेम देवेंद्र फडणवीसांवर नाही हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पद ज्यावेळेस त्यांना दिलं गेलं त्याच वेळेस कळाला आणि म्हणून नाराज झालेले फडणवीस मी मार्गदर्शक राहील पण मी सत्तेत भागीदार राहणार नाही शेवटी वरच्यांच्या आग्रहाखातर त्यांना प्रथम स्थानी असणारा विद्यार्थी द्वितीय श्रेणीवर समाधान मानतो याचा अर्थ असा आहे त्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे आणि हे कोण करत आहे कोण पाहत आहे तर द ग्रेट दिल्लीश्वर आणि दिल्लीशिवाय भाजपमध्ये काही होत नाही काँग्रेसमध्ये काय होत नाही हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत मोठे बोडे बडे हेडक्वार्टर आणि आदेश फक्त दिल्लीहून येतात हे कितीही नाही म्हणले आमच्याकडं म्हणजे काय तो पारिवारिक वारसा पिढ्यानं पिढ्या असतेच परंतु शेवटी सूत्रधार दिल्लीमध्ये बसलेले असतात ते सुप्रीम असतात पण या सगळ्या ह्याच्यामध्ये दादांचं एकतर्फी जे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरच प्रेम आहे कदाचित मागच्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष मिलिंद नार्वेकर साहेबांनी शेजारची खुर्ची मुख्यमंत्र्याची होती त्याच्यावर मुख्यमंत्री नाव होतं ती खुर्ची काढून स्टिकर काढून तिथं दादांना बस बसवलं खुर्चीवर तर बसले फक्त ते स्टिकर सीएम पदाचं नव्हतं मुख्यमंत्री पदाचं नव्हतं आणि म्हणून कदाचित म्हणजे तुम्हाला कळत असेल आठवत असेल हा सगळा खटाठोप दादांचा आहे का दादांसाठी आहे का दादा घडवून आणतायत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे पण महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहते परत एकदा सांगतो कोण कुठल्या कळपात कोण कोणासोबत कोण कोणाच्या मांडीवर कोण गद्दारी करते कोण बांडवखरी करते कोण पन्नास खोके घेत आहे आता तर रेट वाढला असेल कोण शंभर कोटी घेते कोण मंत्रीपद घेते सगळं ह्यांचं यांच्या पद्धतीनं चालू आहे जनता मात्र त्यांच्या प्रश्नापासून दुर्लक्षित केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं जनतेचे प्रश्न मात्र सोडवले जात नाहीत हे असल्या सध्याच्या कुम्हाड राजकारणामध्ये फक्त वाट बघूया येणाऱ्या विधानसभेपर्यंत मला असा प्रश्न पडतोय नेहमी आणि सतत की उद्या जर निवडणूक आयोगाने पवार साहेबांना राष्ट्रवादी कुणाला जाईल चिन्ह कुणाला जाईल हे त्यांना धक्का देणार की अजितदादाना धक्का देणार अजितदादा त्यांचा जो गट आहे ते पण भाजपमध्ये विलीन करणार कोण कुठला पक्ष एकनाथ